वाड़ी क्षेत्र यह ट्रांसपोर्ट का होने से कामगार व गरीब लोग लॉकडाउन में फंसे हुए हैं। नुसा होत असलेला प्रादुर्भाव व प्रसार थांबवण्याकरता संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन असून संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। वाड़ी नगर परिषद क्षेत्रामध्ये या संचारबंदीचं काटेकोरपणे पालन होत असून काही नागरिक संचारबंदीचं पालन करत नसल्याचं सुद्धा दृश्य निदर्शनास येत आहे। विशेषतः भाजी बाजारामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये कुठेतरी आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवावं असं मी नगराध्यक्ष म्हणून वाडीतील समस्त नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करतो। वाडी शहरामध्ये ट्रान्सपोर्ट MIDC व बांधकाम कामगाराशी संबंधित अनेक मजदूर राहत असल्यामुळे या मजदूरांना उदरनिर्वाहाचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। आजच आम्ही मी स्वतः व वाडी नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेश थोराने आणि नागपूर ग्रामीणचे तहसीलदार श्री मोहनजी टिकले यांची भेट घेऊन निवेदन दिलं व वाडी शहरात राहत असणाऱ्या आमच्या गोरगरीब मजदूर बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावं अशी विनंती केली व माननीय तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासित केलं की शासनातर्फे लवकरात लवकर वाडी शहरात राहणाऱ्या सर्व गोरगरीब मजदूरांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा गरजू लोकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचं काम करण्यात येईल। मी वाडी शहरातील समस्त नागरिकांना विनंती करतो की आपल्या परिसरात आपल्या मोहल्ल्यामध्ये किंवा आपल्या संपर्कात असे नागरिक असतील जे कष्टकरी आहेत गोरगरीब आहेत कुठल्या तरी कामाच्या शोधात वाडीत आले आहेत आज त्यांच्याकडे शिधापत्रिका नाही कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड नाही आणि आज त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे तर अशा नागरिकांची नावं त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबरसहित स्थानीय नगरसेवक नगर परिषद प्रशासनाला द्यावं जेणेकरून नगर परिषदेच्या माध्यमातून तहसील कार्यालय नागपूरच्या माध्यमातून व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या गरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचं काम करणं प्रशासनाला सोयीचं होईल। त्याचबरोबर मी वाडी शहरामध्ये अविरत कार्यरत असलेल्या सर्व पत्रकार मंडळींचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो सोबतच आरोग्य विभागाचे नगर परिषद सर्व कर्मचारी व वाडी शहरातील खासगी डॉक्टर्स यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की या भयंकर व कठीण परिस्थितीमध्ये आपण आरोग्य सेवा ही जनसामान्यपर्यंत देण्याचं काम करताय आणि आपलं जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहे आणि आपलं हे अविरत कार्य आपलं हे ईश्वरीय कार्य आपण जोपर्यंत कोरोना या संकटापासून या देशाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत असंच अबाधित चालू ठेवावं याकरता तुम्हाला सर्व पद्धतीचं जे काही सहकार्य नागरिकांकडनं लागेल ते नागरिक देत आहात आणि यासाठी तुम्हाला सुद्धा ईश्वर बळ देव असे मी ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो। सोबतच मी माझ्या वाडी शहरातील समस्त नगरसेवकांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना NGO गणेश उत्सवाचे मंडळाचे पदाधिकारी व अनेक सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आपल्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारचा कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही याकरता प्रत्येकाने दक्षता घ्यावी दर एक तासाला हात स्वच्छ धुवावे घरी सॅनिटायझरचा वापर करावा व लॉकडाऊनमध्ये या संचारबंदीच्या काळात इतर नागरिकांच्या संपर्कात येण्याचं टाळावं आवश्यक काम असल्यास घराबाहेर निघावं अन्यथा घराबाहेर न निघता प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्या वाडी शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने आपणास हात जोडून नम्र विनंती करतो।